तर असं दोन दोन मिनिटं दोन्ही साईड आपण शिजवलेलं आहे मच्छीला. आता आपल्याला एक्स्ट्रा क्रिस्पीसाठी काय करायचं ते प्रणित पापलेट कटिंग करून घे, त्याचा पंक विंक सर्व काढून घे आणि दोन तीन रेषा मारायचा प्रयत्न करून घे, म्हणजे फ्राय करायला आपल्याला उभ्या ना उभ्या. तर नमस्कार मंडळी, व्हिडिओ सुरुवात केल्या ऑर्डर भेटलेली आपल्याला मासली कापायची. म्हणजे तुम्हाला माहितीये आपण सकाळीच तलोजा फिश मार्केटला गेलेलो आणि 500 रुपये किलो याच्यामध्ये 7 पापलेट घेऊन आलेलो आणि त्याच्यामधली 4 बाहेर काढलेत आणि उमा आज तुम्हाला त्या पापलेट माशांची काहीतरी अलग प्रकारची रेसिपी फ्राय काहीतरी दाखवणार आहे. आणि या बाजूला लसूण सोलताना दिसते उमा. तर उमा काय बघायला भेटणार आहे ज्या तू मला ऑर्डर दिलास त्या पापलेटांचा? आता बघ, आपण पापलेटचा खूप काही रेसिपी दाखवून ऑलरेडी झालेला आहे, लाईक साऊथ इंडियन रेसिपी, राय आपल्या फ्राय रेसिपी, भरलेला रेसिपी, खूप काही झालेला आहे. तर आज पण आपण एक फ्राईड रेसिपीज दाखवणार आहे, पापलेट फ्राय, पण एक्स्ट्रा क्रिस्पी रेसिपी असणार आहे. म्हणजे एक्स्ट्रा क्रिस्पी आपण कसं करू शकते एक मच्छीला, कुठलं पण मच्छीला, आज आपण पापलेट करूया. म्हणजे असंच पापलेट खायला एवढी मजा येते, पण क्रिस्पी असलं तर आणखी मजा येणार ना, तेच आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. तर अनाया आता खाली गेलेली आहे, आज सुट्टी आहे ना, रविवार आहे ना, तर आपल्या मित्रांसोबत खेळायला गेलेली आहे, तर ती येणारच. त्याआधी उमा सर्व साहित्य रेडी करते, तिथपर्यंत मी हे पापलेट कापून घेते. ओके, तर मंडळी मच्छीला साफ धुवून घेतलेली आहे आणि पंख पण कापलेले आहेत, फिन्स ज्याला म्हणतात ती. तर आता सर्वात आधी आपल्याला पोटाच्या खाली कट मारायचे आहे त्याला, ज्याच्याने जी आतडं वगैरे आहेत ती बाहेर पडतील. तर जी काही घाण होती ती सर्व काढून घेतलेली आहे आणि मासलीला परत धुतलेलं आहे, बघताय तुम्ही चांगल्या प्रमाणे धुऊन आतमधलं काय राहू नको. आणि पोटातली घाण काढल्यावरती सरळ 4 रेषा मारायच्या आहेत आपल्याला. ओके, मॅरिनेशन साठी 4 रेषा मारायच्या आहेत. पापलेट छोटा असेल तर 3 पण चालतील, बघताय अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत आता दोन्ही बाजूला, चांगले मसाला स्टफिंग करण्यासाठी ना. हा, म्हणजे मॅरिनेशन चांगल्या प्रकारे प्रॉपर होण्यासाठी आपल्याला ह्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. आणि आजची जी रेसिपी आहे ती एक्स्ट्रा क्रिस्पी करणार आहे, म्हणून मॅरिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर ना? मसाला चांगला पकडला पाहिजे. तर समजले ना कटिंग? आणि पोट पण फाडून घ्यायचं आहे, कारण जे मसाले आहेत हा थोडा जास्तच फाटलाय, कारण जे मसाले आहेत ना ते आपण पोटामध्ये पण घुसवणार आहे. तर एकदम सोपी आणि साधी कटिंग आहे. तर एक पापलेट तुम्हाला दाखवलाय कट करून, आता बाकीचे पण कट करून घेतो आणि मग नंतर भेटूया आपण. ओके, चलो. तर मंडळी मासली स्वच्छ धुतलेली आहे, आतडं वगैरे काढलेली आहे आणि कापूनही झालेली आहे. एकदम ओमाने सांगितल्यासारख्या 4-4, 3-3 रेषाही मारलेल्या आहेत. तर आता याला लावायचं आहे नमक, मीठ, बरोबर ना? तर आता मी मीठ घेतो, कारण आज आपल्यामध्ये सांगतात जर कोणी तुला मीठ दिला तर त्याच्याशी तुझी भांडणं होतात. हा, आणि ओमाचं आणि माझं भांडण होतच असतं, त्यासाठी काही म्हणजे आणखी कारण नको की तू मीठ दिलास म्हणून आमची भांडणं झाली असं बोलू नको ना. तर या प्लेट मध्येच लावू ना मीठ? हो, त्याच्यात लाव, कशात पण लाव, ते दूध थोडा. तर याच्यात लावतो आता मातीच्या भांड्यामध्ये मीठ. मासली टाकायला लांब लांब ठेव. हा बस, आता मीठ टाकू असं. हा, नाही कमी घेतलं, घे अजून एक भर घे पूर्ण, बस जास्त नमक नको. चांगल्या प्रमाणे. तर आता मीठ टाकलेलं आहे आणि चोलून चोलून लावते मासलीला. म्हणजे हे पहिल्यापासूनच चालू आलेलं आहे ना, की आपण मीठ कोणाला दिला तर त्याच्याशी भांडणं होतात. परत आपली ती ऑस्ट्रेलियावाली ताई आलेली, त्यांनी काय सांगितलं, जर तुम्ही परफ्युम दिलात कोणाला तर त्याच्या, हा म्हणजे कोणाला परफ्युम दिला तरी भांडणं होतात असं सांगत होती. तर तुमच्या इकडे असं काही असेल तर सांगा आम्हाला कमेंट करून. आमच्या इथे असं होतं की काही दिलं नाही दिलं तरी आमचं भांडण होतं. भांडणं तर नवरा बायको मध्ये होतातच, पण मीठ आता कारण नको म्हणून मी मीठ नाही मागितलंय. तर आपल्याकडे असे काही सेईंग वगैरे असतील तर सांगा आम्हाला, कमेंट करून वाचायला आवडतील.
भांडण झालं काही कोणी बार्बीक्यू पण बनवतात काय ते पण सांगा. पण माझी बार्बीक्यूची रेसिपी सर्वांना आवडली असेल, भारी झाली एकदम. ऍटलीस्ट तू शिकलं तरी. हा, भांडणं झाली आणि प्रणित शिकला. चला आता मीठ लावून झालंय, आता तू हे तयार करशील ना, मसाले रेडी करून घेऊया आता. आणि मासली कापून झाल्यानंतर उमाने इथे साहित्यही रेडी केलेले आहेत, म्हणजे याची पहिली पेस्ट बनवणार काय. आणि बघताय तुम्ही लसूण आहे भरपूर, आलं आहे, मिरची आहे आणि कोथिंबीर आहे. आळ हा बरोबर ल बोललो ना मी, नेहमी आपल्या कोळी लोकांचा ल मध्ये प्रॉब्लेम होत असतो. आणि हे बघा भांडा घेतलाय मिक्सरचा, याच्यामध्ये सर्व आता साहित्य आपण चॉप करून घेऊया, ग्राइंड करून घेऊया. थोड्याच टाइमाने वाटण ही रेडी झालेला आहे बघा, मिरची, अदरक, लसूण, कोथिंबीर पेस्टचा. आणि या बाजूला आपले मसाले ही रेडी आहेत. काय काय मसाल्यांमध्ये, आगरी कोळी, काश्मीरी चिली पावडर घेणार आहे, काश्मीरी कोरिएंडर पावडर आहे आणि आपल्या हळद आहे आणि चिकन मसाला आहे. ओके, हे सर्व मसाले आहेत. आता तिथे आपल्याला जे ग्राइंड केलेली पेस्ट बनवलेली आहे त्याच्यासोबत मिक्स करायचे आहेत. म्हणजे मासले आहे ती याच्याने क्रिस्पी होणार आहे का? नाही, रुको जरा, सबर करो. अरे बापरे, आजच्या व्हिडिओ मध्ये थोडी जास्तच कॉमेडी होते. रुको जरा, सबर करो. आणि बघताय तुम्ही आता पेस्ट रेडी करून घेतलेली आहे आपण, आणि त्याच्यामध्ये आता मसाले ऍड करणार आहेत. झणझणीत पाहिजे. हा, झणझणीत अनयाने नाही खाल्लं पाहिजे, मीच खाय. आणि आगरी कोळी मसाला टाकूया. आणि सर्व आधी टाकलाय आगरी कोळी मसाला, किती चमचे? छोटा चमचा आहे, तर बोलू शकते की 2 चमचे घ्या. त्याच्यानंतर रेड चिल्ली, काश्मीरी लाल नाही, काश्मीरी, सॉरी, हा, काश्मीरी लाल, म्हणजे तिखट नसते, कलर असते, तिखट नसते, कलर असते, त्याच काश्मीरी लाल. आणि त्याच्यानंतर धना एकच चमचा घ्या. धना फक्त 1 चमचा घेतला. आणि गरम मसाल्याच्या बदले चिकन मसाला घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हल्दी, आणि याच्यात पण मी नमक टाकणार, आणि याच्यात पण मीठ टाकणार आहे, कारण तिला भरोसा नाही मी मीठ बरोबर लावलाय काय. बरोबर. हा, आणि आता हे सर्व मिक्स करायचं आहे. आणि बघते कसा मिक्सिंग केल्यावरती मसाला झालाय तो टिकट. मसाला रेडी झालेला आहे, त्याच्यानंतर आपण थोडासा लिंबू पिलूया मच्छीवर. कारण मच्छीवर लिंबू पिल्ला ना तर एक्स्ट्रा एकदम आंबटपणा, तिखटपणा सगळं एकत्र येईल आणि मस्त टेस्ट होईल. आणि मासली शिजते पण लवकर लिंबू पिल्ल्यावरती. ते मागचा जो मी बार्बीक्यू केला होता ना, तेव्हा आपल्याला सपनाताईंनी टिप दिली होती, म्हणून मी लिंबू लावला होता त्याच्यामध्ये. ते भांडण झालं होतं म्हणून मी ट्राय नाही केला तुझा बार्बीक्यू, पण चांगलं झालं म्हणून मला अनायाने सांगितलं. अनाया तर एकदम खुश झाली तो बार्बीक्यू खाऊन. तर आता लिंबू लावून झालेला आहे, आणि त्याच्यानंतर आपण जे मसाले रेडी केलेत, वाटण रेडी केलंय, तो आता माशाला लावून घेऊया. एकदम चोलून चोलून आत घुसून घुसून तो पोट फाडलाय ना, त्याच्यामध्ये आतमध्ये पण लावायचं आहे, ज्याच्यानी सर्व इथे टेस्ट पकडेल मसाल्यांची. ओके, तर आता हे सर्व माशांना लावून घेऊया. आणि जो क्रिस्पीचा फॉर्म्युला रेडी करणार आहे उमा, ते कशा प्रकारे करते ते बघूया. फ्राय करते एक्स्ट्रा क्रिस्पी. आणि आलेली आहे अनाया, खेळून आलीस, घे पाणी प्यायला आलीस ना, घे पाणी पी. आणि आता बघताय तुम्ही सर्वांना मसाले वगैरे लावून झालेले आहेत ना. आता 15-20 मिनिटं असंच ठेवूया आपण, चांगल्या प्रमाणे मॅरिनेट होईल. तर आता मॅरिनेट झाल्यावरती माशांना 15-20 मिनिटं असंच ठेवायचं आहे, म्हणजे जो मसाला लावलाय तो चांगल्या प्रकारे पकडला पाहिजे ना. तिथपर्यंत आपण काय करणार मग? तिथपर्यंत आपण जे क्रिस्पीचं कोटिंग आहे ते करून घेऊया, रवा आणि राईस फ्लोअर. ओके, तर बघूया कसं बनवते ते. तर कोटिंग साठी इथे आपल्याला राईस फ्लोअर घ्यायचं आहे आणि रवा. रवा थोडा जास्त प्रमाणी घ्या, चांगलं क्रिस्पीनेस येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर ऑफकोर्स नमक पाहिजे ना, नाहीतर कोटिंगला नमक नसेल. तर कोटिंग साठी थोडा नमक घेऊया आणि थोडासा मिरची पावडर. ये तर तुम्हाला क्रिस्पीनेस तर देईलच, म्हणजे रवा आणि राईस फ्लोअरचं जे कॉम्बिनेशन आहे, पण एक्स्ट्रा क्रिस्पीनेस कसं होईल ते तुम्हाला मी कुकिंगच्या टायमिंगला सांगणार आहे. कारण कुकिंगचा एक टिप आहे तो, की तुम्ही एक्स्ट्रा क्रिस्पीनेस साठी काय करायचं ते तुम्हाला मी जेव्हा प्रोसेस चालू असेल तेव्हा सांगेन. अच्छा, कुकिंग करताना सांगशील ना, तेच मी विचार करत होतं. हे तर सर्वांना माहिती आहे, याच्याने क्रिस्पीनेस पण येतो,
पण एक्स्ट्रा क्रिस्पीनेस पाण्यासाठी तुम्हाला आणखी थोडं थांबावं लागेल. तर आता बाकीचे सर्व काम करून घेऊया आणि कसा तलतय उमा मासा ते बघायला आपण भेटूया. तर मंडळी आता तवा गरम झालेला आहे, तेल टाकलेलं आहे, तेलही गरम झालेलं आहे आणि आपण मॅरिनेट केल्यानंतर ऑलमोस्ट 15 ते अर्धा तासाचा ब्रेक घेतलेला आहे. मध्येच पोळे आणि काय बनवलंस तू, अंड्याचं कालवण पण बनवलेलं आहे. कालवण म्हणजे सुक्का. हा, आणि आता आपण सुरुवात केलेली आहे मासा तलण्यासाठी, फ्राय करण्यासाठी. आणि बघताय तुम्ही रवा लावलेला आहे पूर्ण, जो आपण बनवलाय रवा तोच लावलेला आहे आणि तेल थोडा जास्त घेतलंय ना. तर आता ती कुकिंग टिप तू आता देणार आहेस ना. आणि बघताय तुम्ही माशाला तव्यामध्ये टाकलेला आहे. मीडियम फ्लेम मध्ये ठेवा. ओके, आणि 2-2 मिनिट पर्यंत आपल्याला उलटा पुलटा करून फ्राय करायचा. ओके ओके, म्हणजे हा मासा आहे तो लगेच फ्राय होतो ना, म्हणून 2 मिनिटांनी त्याला पलटी करायचं आहे. याच्याने क्रिस्पी होणार काय? अच्छा, रुको रुको जरा सबर करो. हा, आणि 2 मिनिटांनी उमाला तुम्हाला दिसतंय उलटा करताना. कोटिंग तसंच राहिलेला आहे. हा, बिलकुल रवा सुटलेला नाही ना. आता पण झालेला नाहीये, सबर करो. अच्छा, अजून क्रिस्पी नाही झालाय, पण कोटिंग बघतोय जसं आहे तसं वाटतंय क्रिस्पी. आता एक बाजूनी झाला तर दुसऱ्या बाजूनी ना. दुसऱ्या बाजूनी सेम प्रोसेस करू. तर असं 2-2 मिनिटं दोन्ही साइड आपण शिजवलेलं आहे मच्छीला. आता आपल्याला एक्स्ट्रा क्रिस्पीसाठी काय करायचं ते आहे की आपल्याला परत याला उलट करायचंय आणि 1-1 मिनिट पर्यंत आपल्याला फ्राय करायचं अजून, म्हणजे तेलात, म्हणजे त्याच्याने एक्स्ट्रा कुक होईल आणि मासा एक क्रिस्पी होणार ना. आता क्रिस्पी झालेला आहे पण तुम्हाला एक्स्ट्रा क्रिस्पी पाहिजे असेल तर. आणि नॉर्मली तू 1 स्पून मध्ये फ्राय करत असतेस ना, मग याला डीप फ्राय करतोय असं बोलू शकतो ना. डीप पण नाही पण जास्त तेल घेतलेलं आहे नॉर्मल पेक्षा. ओके ओके, आणि आता 1 मिनिट फ्राय करणार ना. चालेल चालेल, म्हणजे काहीतरी नवीन काहीतरी अलग बघायला भेटतंय तुम्हाला. एक्स्ट्रा क्रिस्पी पापलेट फ्राय बघायला भेटतंय. हा, आता परत पलटी करशील ना आणि 1-2 मिनिटं करशील ना. तर भारी पद्धत आहे मंडळी, नक्की ट्राय करा एक्स्ट्रा जर तुम्हाला क्रिस्पीनेस आवडत असेल माशांमध्ये, तळलेल्या माशांमध्ये. मस्त नवीन पद्धत दाखवली उमा, त्याबद्दल धन्यवाद. खूप वाटण वगैरे लावून सर्व काय करून मजा आली. तर आता बाकीचे पण असे जे आपले पापलेट आहेत त्यांना एक्स्ट्रा क्रिस्पी फ्राय करून घेऊया आणि जेवणावरती भेटूया. गरम गरम पोळे पण रेडी झाले आहेत गावने. चल धन्यवाद उमा. ओके, थँक्यू. तर मंडळी आता आलेलं आहे पापलेट एक्स्ट्रा क्रिस्पी फ्राय. एक्स्ट्रा क्रिस्पी क्रिस्पी काय बोलतात, क्रिस्पी, एक्स्ट्रा क्रिस्पी फ्राय. आणि या बाजूला अनय आहे जी आता तुम्हाला टेस्ट करून दाखवेल. तिचं बघ क्रिस्पीनेस आलंय का, बघ हे खाऊन बघ कसं लागतंय. वा, हे बघतोय कसा आवाज येतोय, कडकड कडकड पापड सारखं ना. आणि त्याच्या आतमधला बाव पण बघा कसा शिजलेला आहे ना. चांगला फ्राय झालाय ना. एक चांगली आणि वेगळी अलग काहीतरी पद्धत आहे क्रिस्पी पापलेट फ्राय करायचं, एक्स्ट्रा क्रिस्पी पापलेट फ्राय करायची. जर पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा, मजा येते असा पापलेट खायला. हे बघा बाव बघा, आणि तलोजा मधनं आणलेली मासली मस्त लागते. हा, खूप छान टेस्ट येते पापलेटची तर. हा, तलोजावाली मासली आहे. चला, तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण उद्यापासून नवीन सिरीज सुरू होणार आहे एकदम भारी वाली. चला बाय. आमची शेती पण फुल्यांना पोचतोय.